रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अवघ्या महाराष्ट्रालाच त्यांनी वेड लावलंय. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट चांगली कमाई करताना पाहायला मिळतोय. वेड चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलंय, तर जेनिलियाने तब्बल 10 वर्षानंतर कला विश्वात पुनरागमन केलंय. वेड मधील जेनिलियाने साकारलेली श्रावणीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीय. जेनिलिया एक उत्तम अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटातून कला विश्वात पदार्पण केलेल्या जेनिलियाने बॉलिवूड मध्ये सुद्धा नाव कमावलंय. परंतु रितेश देशमुखशी विवाह बंधनात अडकल्यानंतर जेनिलियाने करिअर मधून ब्रेक घेतला होता. आता वेड चित्रपटातून तिने पुनरागमन केल्याने चाहतेही आनंदी झालेत. वेड नंतर आता जेनिलियाच्या पुढच्या चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. जेनिलियाने नुकतीच एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तिने तिच्या आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केलंय. जेनिलिया लवकरच दिग्दर्शक मानव कौल यांच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव जेनिलियाने गुलदस्त्यात जरी ठेवलं असलं तरी या सिनेमातील भूमिकेबद्दल तिने भाष्य केलंय. या चित्रपटात जेनिलिया सिंगल मदरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे आणि याशिवाय एका दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा ती झळकणार आहे. तुझे मेरी कसम, जाने तू या जाने ना, तेरे नाल लव हो गया या बॉलिवूड चित्रपटातून जेनिलियाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. याबरोबरच हॅप्पी, संतोष सुब्रमण्यम, बोमारिलू या दाक्षिणात्य चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. वेड या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेली जेनिलिया पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज झालीय. तुम्ही रितेश आणि जेनिलियाचा वेड हा सिनेमा पाहिलात की नाही? पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला ते व्हिडिओ खाली असलेला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.